संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत आहे। हा व्हिडिओ त्या सर्व कोरोना वॉरियर्सला समर्पित आहे। लढाईसाठी लागणारा शस्त्रसाठ्याचा विनियोग योग्यतेने व्हावा यासाठी आपल्याला सर्वांना योग्य माहिती असणे आवश्यक आहे। मास्कबद्दलची तर्कसंगत माहिती सर्वांना उपयोगी ठरेल। आमच्या एका पाहणीनुसार मास्कबद्दल फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा गैरसमज आहेत। चुकीच्या पद्धतीमुळे धोका वाढतो, मास्कचा गैरवापर होतो आणि जिथे खरी आवश्यकता आहे तिथे कमतरता जाणवते। कोरोना व मास्क संबंधी आजपर्यंतची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल गाईडलाईन्सनुसार घेतलेली आहे। काळानुसार प्रगतीनंतर ही माहिती बदलत राहील। कोरोनापासून बचाव करण्यासाठी 3 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी: वारंवार हात स्वच्छ ठेवण्यासाठी साबण पाण्याचा वापर करणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी टाळणे किंवा 2 लोकांमध्ये कमीत कमी 1 मीटर तरी अंतर ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क वापरणे। चला तर आता आपण बघूया मास्कबद्दलची माहिती। मग आम्ही सर्वसामान्य माणसांनी घरात व बाहेर जाताना कोणता मास्क घालावा? घरात मास्क वापरण्याची गरज नाही, मात्र सर्दी खोकला ताप असल्यास मास्क न चुकता वापरावा आणि तसेच प्रत्येकाने बाहेर जाताना मास्क घालावा। मग मी घरगुती ओढणी जर घातली किंवा रुमाल बांधला तर चालेल का? नाही, मास्कचा वापर फक्त मास्क म्हणूनच केला पाहिजे। रुमाल ओढणीचा वापर वेगवेगळ्या वेळी केला जातो आणि त्याला हाताचा स्पर्श होतो, म्हणून घरगुती साधे कापडी मास्क ही चालेल पण ओढणी रुमाल शक्यतो नको। कापडी मास्क कसा घालावा? मास्क घालताना नाक, तोंड व हनवटी झाकली गेली पाहिजे पण तसेच श्वासही घेता आला पाहिजे। चेहऱ्याच्या समोर अंतर न ठेवता घट्ट बांधता आला पाहिजे आणि दोरी मागे गाठ मारता येईल अशी पुरेशी असावी। कापडी मास्कची काळजी कशी घ्यावी? आता हे लक्षात राहू दे की मास्क फक्त 6 ते 8 तासच घालायचा आहे, तसेच साबण पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात वाळवायचा आहे। असे केल्यास तो पुन्हाही वापरता येतो। डॉक्टर, मग सर्जिकल मास्क म्हणजे नक्की काय? सर्जिकल मास्क म्हणजे 3 थरांचा नोज क्लिप असलेला सिंगल यूज मास्क। हा मास्क कोणी घालावा? रुग्णालयामधील प्रत्येक आरोग्य कर्मचारी म्हणजे सिक्युरिटी गार्ड, लॅब टेक्निशियन, रुग्णालयात काम करणारे स्वच्छता कर्मचारी, वॉर्ड बॉयज, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर्स यांनी हा मास्क वापरावा। तसेच रुग्ण व त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक आणि तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांची देखभाल करणाऱ्या नातेवाईकांनी देखील हा मास्क वापरायचा आहे। आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे की हा मास्क फक्त 6 ते 8 तास वापरायचा आहे, त्यानंतर तो रुग्णालयाच्या पिवळ्या पिशवीतच टाकायचा आहे आणि जर घरी घेऊन गेलात तर हा मास्क 1% हायपोक्लोराईट सोल्युशनमध्ये भिजवून ठेवायचा आहे आणि 1 तास झाल्यानंतर तो जाळून टाकायचा आहे। पण मी तर ऐकलंय की कोविडसाठी सर्वात चांगला मास्क म्हणजे N95 म्हणजे 95% हवा शुद्ध करणारा मास्क, पण या मास्कच्या आजूबाजूने अजिबात हवा जात नाही, त्यामुळे फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांनीच हा मास्क वापरावा। तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करतानाच फक्त हा मास्क वापरावा, बाकी लोकांना याचा फार उपयोग नाही। विशिष्ट वापर म्हणजे काय? एरोसोल तयार होतील अशा क्रिया म्हणजे सक्शन, नेब्युलायझेशन इत्यादी श्वसन उपचार, तसेच रुग्ण शुश्रूषा, चादर व कपडे बदलणे, रुग्णाशी 1 मीटर जवळून 15 मिनिटांपेक्षा जास्त संपर्क असणे, या लोकांनीच फक्त हा मास्क वापरावा। जर फायदा आहे तर सर्वांनीच तो घातला पाहिजे ना? मग जरी महाग असला तरी मी विकत घेऊन घालेन ना? नाही नाही, तसं नाही। आजारी व्यक्तीला औषधाचा गुण आला म्हणजे सगळ्यांनीच ते घ्यायला पाहिजे का? नाही। बरोबर, ज्याला आवश्यकता आहे त्यांनीच घ्यायला पाहिजे। तसंच N95 मास्क सुद्धा ज्यांना जिथे आणि जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढाच वेळ वापरायला पाहिजे। आता असं का आहे तेही सांगतो। हा मास्क घातल्यावर लोकांना श्वास घेताना एक अवरोध निर्माण होतो। श्वासास अडचण झाल्यामुळे 99% लोक तो मास्क ढिला करतात, बोलताना खाली घेतात, त्याचं एक इलास्टिक काढतात, त्याला नकळत वारंवार हात लावतात, यामुळे कोरोनाचा धोका जास्त वाढतो। त्यापेक्षा सर्जिकल मास्क वापरला तर कोरोनापासून संरक्षणासाठी जास्त उपयोगी ठरेल ना। शिवाय असा वापर केल्याने N95 मास्क वाया जाईलच आणि आपल्या देशात हे नुकसान आपल्याला परवडणार नाही। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की बरेच वेळा आपण TV वर बघतो की बातमीदार, नेते मंडळी, इतर दुकानदार व बरेच सामान्य नागरिक सुद्धा समाजात वावरताना या मास्कचा वापर करतात, जे योग्य नाही आहे। जिथे खरी आवश्यकता आहे तिथे या मास्कची कमतरता व्हायला नको।
आपल्या सर्वांची ही एक जबाबदारी आहे. काय करावे? जिथे खरी आवश्यकता आहे तिथे मास्क घालण्यात चूक परवडणार नाही, त्यासाठी योग्य पद्धत काय आहे? सोपं, आधी मास्क घालावं, मग चष्मा किंवा गॉगल. घालताना मास्क समोर तळ हातात धरावा, त्यानंतर वरील दोरी आधी कानाच्या वरच्या बाजूस ठेवावी, त्यानंतर खालची दोरी कानाच्या खालच्या बाजूस ठेवावी आणि नोज क्लिप फिट करून फिट टेस्ट करावी. डोफिंग करताना म्हणजेच मास्क काढताना पुढे वाकावे, फक्त दोरीला हात लावून खालची दोरी पहिले डोक्यावरून काढून घ्यायची, त्यानंतर वरची दोरी डोक्यावरून काढून घ्यायची आणि मास्कला पुढच्या बाजूस स्पर्श करायचा नाही. आता लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे की आवश्यकता नसताना हा मास्क घालायचा नाही आहे. चेहऱ्यावरचे केस मध्ये येत असतील अथवा दाढी असेल तर फिट टेस्ट होणार नाही, त्यामुळे शक्यता माणसांनी क्लीन शेव्हन असावे. वारंवार या मास्कला हात लावायचा नाही. डोफिंग करताना मास्कला बाहेरच्या बाजूस हात लावू नये. N95 मास्कचा सलग 8 तासांपेक्षा कमी वापर झाल्यास तो मास्क कागदी पाकिटात तारखेप्रमाणे वापरल्या गेलेल्या वेळासहित लिहून हवेशीर जागेवर ठेवावे, या चित्रात दाखवल्याप्रमाणे, व 5 दिवसांनी त्याचा पुनर्वापर करता येतो, मात्र 8 तासांच्या वरती वापर करू नये. मास्क दूषित होऊ नये यासाठी वरून सर्जिकल मास्क आणि फेस शिल्ड घालू शकता. कोरोना ICU मध्ये जर का ड्युटी झाली असेल तर नंतर मास्क मात्र टाकून देणंच योग्य राहील आणि शक्यतो या मास्कचा पुनर्वापर करूच नका. N95 मास्कचा पुनर्वापर अथवा त्याचे निर्जंतुकीकरण हे चुकीचे आहे व त्याच्या निर्जंतुकीकरणासाठी साबणाच्या पाण्यात धुणे, सॅनिटायझरने स्वच्छ करणे, उन्हात वाळवणे, इस्त्री वापरणे आणि ऑटोक्लेव करणे इत्यादी चुकीच्या पद्धती आहेत. N95 मास्क घालण्याच्या काही चुकीच्या पद्धती तुम्हाला सांगतो. मास्कच्या दोन्ही दोऱ्या कानावर असणे किंवा दोन्ही दोऱ्या कानाच्या खाली असणे, मास्क गळ्यावर लटकणे, एकापेक्षा जास्त मास्क एकावर एक असा घालणे, नाकाच्या खाली मास्क असणे किंवा एकाचा मास्क दुसऱ्याने वापरणे. पण N95 मास्कच्या वर सर्जिकल मास्क तुम्ही वापरू शकता. अरे बापरे, प्रशिक्षित आरोग्य सेवकांमध्ये नकळत इतक्या चुका होतात. तर हा मास्क योग्य पद्धतीने घातला तरच फायदा आहे, पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना एक सुद्धा चूक खूप महाग पडेल. आणि तसेच जर का आपल्याकडे N95 मास्क अवेलेबल नसेल तर आपण त्याबदली फेस शिल्ड आणि सर्जिकल मास्क देखील वापरू शकतो. थोडक्यात, घराच्या बाहेर पडताना न चुकता मास्क घाला. रुग्णालयामध्ये वावरणाऱ्या सर्व लोकांनी, जसे की आरोग्य कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी सर्जिकल मास्कच घालावा. N95 मास्क हा फक्त कोविड रुग्ण सेवेसाठी असणाऱ्यांनीच घालावा, इतरत्र वापरूच नये. वरील मास्क योग्य रीतीने घालावा व योग्य रीतीने काढावा, तरच त्याचा उपयोग होईल. डॉक्टर कानन बाला येळीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली, माहिती संकलन डॉक्टर सरोजिनी जाधव आणि डॉक्टर अमोल जोशी, ध्वनी डॉक्टर अभिषेक पोटनेस आणि डॉक्टर सुकन्या विंचुरकर, तांत्रिक सहाय्यक श्री शुभम जाधव. धन्यवाद.